माजी महापौर अभिषेक कळमकर यांची व्हॉट्सअपवर बदनामी, सायबर सेलला गुन्हा दाखल करणार. अहमदनगर शहरात 2 दिवसांपूर्वी झालेल्या वादामध्ये बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी यांच्यासह 2 आरोपींना अटक करण्यात आली असून या आरोपींना सोडवण्यासाठी माजी महापौर अभिषेक कळमकर गेले असल्याचा मेसेज काही व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल होत आहे. परंतु माजी महापौर अभिषेक कळमकर हे MIDC या ठिकाणी एका खासगी कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. परंतु काही समाजकंटकांनी त्यांचं नाव या प्रकरणामध्ये विनाकारण घेतल्याचं समोर येत आहे. काही व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांच्या नावाची बदनामी करण्याच्या हेतूने मेसेज व्हायरल झाला. यावर सायबर सेलला गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी गुरुवारी 20 जून रोजी सायंकाळी 9 वाजता प्रसारमाध्यमांना दिली. नमस्कार, जय शिवराय. 2 दिवसापूर्वी आपल्या शहरामध्ये रामवाडी परिसरामध्ये एक घटना घडली. त्या घटनेचा सखोल तपास पोलीस प्रशासन हे करत आहे आणि पुढं देखील त्या संबंधित पोलीस प्रशासन सक्षमरित्या योग्य ती कारवाई या संबंधितांवर त्यांची चालू आहे. या घटनेला एक वेगळं वळण आज एका सोशल मीडियाच्या समाजमाध्यमांवर एक मेसेज व्हायरल झाला. या घटनेला अनुसरून माझं नाव त्या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. मला या निमित्ताने सांगायचं आहे, याच्याशी माझा कुठलाही संबंध नाही. वेळोवेळी आमचा हाच प्रयत्न आहे, ज्यावेळेस पण अशी चुकीच्या घटना काही घडतात त्याविरुद्ध कुठलाही आणि कसलाही अन्याय होतो त्यावेळेस आम्ही चांगलं आणि उत्तम पाऊल उचलतो. या अन्यायाच्या विरोधात पोलीस प्रशासनाला दाद मागण्याचं काम वेळोवेळी आम्ही केलेलं आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना सोबत घेऊन वावरणारा महाराष्ट्र आहे. परंतु नगर शहरामध्ये काहींनी ह्या विचारांवर पाणी सोडण्याचं काम, त्याची सुपारी उचललेली आहे. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की या शहरामध्ये नागरिकांनी निर्भयपणे जगावं, कायदा सुव्यवस्थेसाठी लोक प्रार्थना मंदिरांमध्ये करतात, ठिकठिकाणी करतात, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. पुढं देखील अशा काही घटनांमुळं या शहराचं वातावरण बिघडल आणि मी पवारसाहेबांच्या विचारांवर चालणार आहे, 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल, अशा प्रकारचं कृत्य हे आमच्याकडून कधीही घडत नाही. त्यामुळं या शहरातले लोक आनंदात सुखात त्या ठिकाणी जगावे यासाठी कायम हा प्रयत्न असतो. काही लोकांनी भयग्रस्त लोकांनी एक समाज माध्यमांवर मेसेज तयार करून त्यामध्ये आमचे नावं इन्वॉल्व करून मेसेज व्हायरल करायचा जो प्रयत्न केलेला आहे त्याच्यामधून त्यांची भीती दिसून येते. लोकांना खरं काय आणि खोटं काय दिसून येतं. पुढं आमचा एवढा आणि एवढाच प्रयत्न राहील की लोकांच्या सुखासाठी, समाधानासाठी त्यांनी आनंदात जगावं यासाठी आम्ही कायमस्वरूपी प्रयत्नशील राहू. धन्यवाद. त्या संबंधित मी खोलात जाऊन त्या ठिकाणी माझे काही आमचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, जिथं कुठं हा पहिले मेसेज व्हायरल झाला त्या संदर्भामध्ये IP ॲड्रेसच्या माध्यमातून कुणी केला, कसा केला, त्याचा निश्चित प्रकारे ते उघड होईल नाव आणि संबंधितांवर आम्ही पोलीस प्रशासनाकडं त्याच्यावर कारवाई सायबर गुन्ह्याअंतर्गत व्हावी याची मागणी करू. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन साई बन. सुटीचा आनंद लुटू थाडी हिरवी गा प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांचे धार. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.